नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे माझे मी चॅनलवर. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी जनरल सायन्स टॉपिक नंबर 9 मोशन अँड टाइप ऑफ मोशन एक्सरसाइज. मोशन अँड टाइप ऑफ मोशन त्याचा काय बघणार आहोत आपण आज एक्सरसाइज बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मोशन. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मोशन याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे ए मूवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन. मूवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन याचा आंसर आहे बघा सर्क्युलर मोशन. तर या मोशनला काय म्हणतात सर्क्युलर मोशन असे म्हणतात. मूवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन या मोशनला काय म्हणतात सर्क्युलर मोशन. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे मूवमेंट ऑफ अ सिलिंग फॅन. मूवमेंट ऑफ अ सिलिंग फॅन याला काय म्हणतात सर्क्युलर मोशन. मूवमेंट ऑफ अ सिलिंग फॅन याला पण काय म्हणतात बघा सर्क्युलर मोशन असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ मीटिओर फॉलिंग फ्रॉम द स्काय. अ मीटिओर फॉलिंग फ्रॉम द स्काय याला काय म्हणतात बघा लिनियर मोशन. याला काय म्हणतात लिनियर मोशन असे म्हणतात. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे अ रॉकेट लॉन्च्ड फ्रॉम द ग्राउंड. रॉकेट लॉन्च्ड फ्रॉम द ग्राउंड त्याला काय म्हणतो आपण लिनियर मोशन. ह्या टाइपला काय म्हणतो आपण लिनियर मोशन. नेक्स्ट आहे बघा अ फिश स्विमिंग इन अ वॉटर. अ फिश स्विमिंग इन वॉटर त्याला काय म्हणतो आपण रॅन्डम मोशन. त्याला काय म्हणतो आपण रॅन्डम मोशन. नेक्स्ट आहे बघा द प्लक द स्ट्रिंग ऑफ अ सिटार. अ प्लक द स्ट्रिंग ऑफ अ सिटार याला काय म्हणतो आपण ऑसिलेटरी मोशन. याला काय म्हणतो आपण अशा टाइपच्या मोशनला आपण काय म्हणतो ऑसिलेटरी मोशन. नेक्स्ट आहे बघा फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा बघा. हा क्वेश्चन बघा काय इफ अ बॉल इज रिलीज्ड फ्रॉम द टेरेस ऑफ अ बिल्डिंग इट बिकम्स इट कम्स डाउन इन डॅश डॅश मोशन. ऑन द अदर हँड इट रिचेस द ग्राउंड इन डॅश डॅश मोशन इफ इट इज थ्रोन विथ फोर्स अवे फ्रॉम द टेरेस इन अ डायरेक्शन पॅरेलल टू द टेरेस. बघा इथे आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या काय आन्सर याच. बघा इफ अ बॉल इज रिलीज्ड फ्रॉम द टेरेस ऑफ अ बिल्डिंग इट कम्स डाऊन इन नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ऑन द अदर हँड इट रिचेस द ग्राउंड इन दॅट इज नॉन लिनियर मोशन इफ इट इज थ्रोन विथ force away from the terrace in a direction parallel to the terrace. So बघाला next question बघू आपण. The motion of an aeroplane on the runway before leg out is non-uniform linear. याचा आंसर काय आहे बघा नॉन युनिफॉर्म लिनियर. नेक्स्ट आहे बघा द काईट लुकिंग फॉर इट्स प्रे फ्लाइंग विथ मोशन डॅश डॅश इन द स्काय. बघा याचं उत्तर काय आहे रॅन्डम इन द स्काय. द काईट लुकिंग फॉर इट्स प्रे फ्लाईज विथ मोशन रॅन्डम इन द स्काय. त्याचा आन्सर काय आहे रॅन्डम. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा चिल्ड्रन
sitting in a rotating giant wheel have dash dash motion. याचा बघा आंसर आहे uniform circular motion while those sitting in a merry go round have a uniform circular motion. याचा काय आंसर आहे uniform circular motion. How are we different? आता हे वेगवेगळे कसे आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. मग ऑसिलेटरी मोशन अँड लिनियर मोशन. मग याचा आंसर काय आहे इन ऑसिलेटरी मोशन द ऑब्जेक्ट चेंजेस द डायरेक्शन आफ्टर अ फिक्स्ड पीरियड व्हाइल इन लिनियर मोशन द ऑब्जेक्ट मूव्ज इन द सेम डायरेक्शन. आता बघा याच्यामध्ये पहिला डिफरन्स काय आहे ऑसिलेटरी मोशन मध्ये काय होतं ऑब्जेक्ट चेंजेस द डायरेक्शन आफ्टर फिक्स्ड पीरियड. म्हणजेच बघा ऑब्जेक्ट जो आहे तो त्याची डायरेक्शन चेंज करतो थोड्या पीरियड नंतर. तर बघा लिनियर मोशन मध्ये काय होतं बघा ऑब्जेक्ट मूव्ज इन द सेम डायरेक्शन. ऑब्जेक्ट काय होतो सेम डायरेक्शन मध्येच राहतो. तर बघा दुसरा काय आहे फरक इन ऑसिलेटर मोशन द ऑब्जेक्ट रिपीट्स द सर्टन पाथ. इन ऑसिलेटर मोशन द ऑब्जेक्ट रिपीट्स द सर्टन पाथ अगेन अँड अगेन व्हाइल इन लिनियर मोशन द ऑब्जेक्ट डज नॉट रिपीट द सेम पाथ. आता बघा ऑसिलेटरी मोशन मध्ये काय होतं ऑब्जेक्ट रिपीट करतो त्याचा सर्टन पाथ अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा रिपीट करतो. तर लिनियर मोशन मध्ये काय होतं बघा तो ऑब्जेक्ट काय करत नाही त्याचा पाथ रिपीट करत नाही. तर बघा तिसरा डिफरन्स काय आहे ऑसिलेटरी मोशन कॅन बी पिरियॉडिक बट लिनियर मोशन कॅन नेव्हर बी पिरियॉडिक. नेक्स्ट क्वेश्चन बघू लिनियर मोशन अँड रॅन्डम मोशन. आता बघा याचा आन्सर आहे लिनियर मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन दॅट इज इन डेफिनेट डायरेक्शन वेअर ॲज द रॅन्डम मोशन डज नॉट हॅव डेफिनाइट डायरेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा रॅन्डम मोशन अँड ऑसिलेटरी मोशन. बघा काय याचा आन्सर आहे इन रॅन्डम मोशन द डायरेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट चेंजेस इरेग्युलरली व्हाइल इन ऑसिलेटरी मोशन द डायरेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट चेंजेस आफ्टर अ फिक्स्ड पीरियड ऑफ टाइम. बट इन रॅन्डम मोशन द पाथ इज नेव्हर रिपीटेड व्हाइल ऑसिलेटरी मोशन द पाथ इज रिपीटेड अगेन अँड अगेन. तर याच्यामध्ये काय फरक आहे बघा रॅन्डम मोशन मध्ये पाथ काय होतो कधीच रिपीट होत नाही पण ऑसिलेटरी मोशन मध्ये काय होतो पाथ हा पुन्हा पुन्हा रिपीट होतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू एक्सप्लेन इन युअर वर्ड्स गिविंग वन एक्झाम्पल इच. आता बघा तुमच्या शब्दामध्ये काय करायचं आहे एक्सप्लेन करायचं आहे आणि प्रत्येकाचं आपल्याला एक एक्झाम्पल द्यायचं आहे. तर चला मग बघूया पहिला क्वेश्चन काय आहे लिनियर मोशन. तर लिनियर मोशन बघा वेन अन ऑब्जेक्ट मूव्ह ओनली वन डायरेक्शन. बघा एखादा ऑब्जेक्ट फक्त एका डायरेक्शन मध्ये असेल इट्स मोशन इज कॉल्ड एज लिनियर मोशन. अशा मोशनला काय म्हणतो आपण लिनियर मोशन असे म्हणतो. याचं एक्झाम्पल काय आहे मोशन ऑफ अ कार ऑन अ स्ट्रेट रोड. स्ट्रेट रोड वर जी कारची मोशन आहे अशा मोशनला आपण काय म्हणतो लिनियर मोशन. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण ऑसिलेटरी मोशन. बघा ऑसिलेटरी मोशन when an object starts from one point then goes to one end and comes back to the original point and goes to other end and again comes back to the original point its motion is called as oscillatory motion. म्हणजेच बघा एखाद्या ऑब्जेक्ट एका पॉइंट पासून स्टार्ट झाला आणि त्याने काय केलं बघा दुसऱ्या पॉइंट पर्यंत गेला आणि तिथून परत तो
ओरिजिनल पॉइंटला तसेच तो काय केला परत त्याने दुसऱ्या पॉइंटला गेला आणि परत तो पाठीमागे आला ओरिजिनल पॉइंटला अशा मोशनला आपण काय म्हणतो ऑसिलेटरी मोशन म्हणतो. एक्झाम्पल आहे बघा याचं मोशन ऑफ पेंडुलम ऑफ अ क्लॉक. क्लॉक मधल्या पेंडुलमची मोशन त्याला काय म्हणतो आपण ऑसिलेटरी मोशन. नेक्स्ट आहे बघा सर्क्युलर मोशन. आता बघा सर्क्युलर मोशन इफ एन ऑब्जेक्ट मूव्ह अलॉन्ग अ सर्कल देन इट्स मोशन इज कॉल्ड अ सर्क्युलर मोशन. बघा एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या अलॉन्ग मूव्ह होतोय अशा मोशनला आपण काय म्हणतो सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल बघा याच्यामध्ये आहे मोशन ऑफ अ ब्लेड ऑफ अ फॅन. फॅनच्या ब्लेडची जी मोशन असते त्याला काय म्हणतो आपण सर्क्युलर मोशन असे म्हणतो. नेक्स्ट आहे बघा रॅन्डम मोशन. रॅन्डम मोशन याला काय बघा याच्यामध्ये काय काय आहे इफ एन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन इरेग्युलर वे अँड चेंजेस इट डायरेक्शन फ्रिक्वेंटली इट्स मोशन इज कॉल्ड एज रॅन्डम मोशन. फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ अ प्लेयर व्हाइल प्लेइंग फुटबॉल. फुटबॉल खेळताना एखाद्या प्लेयरची जी मोशन असते त्याला काय म्हणतो आपण रॅन्डम मोशन असे म्हणतो. पिरियॉडिक मोशन बघा पिरियॉडिक मोशन म्हणजे काय इन अ मोशन इफ द टाइम रिक्वायर्ड ऑफ फॉर वन ऑसिलेशन और वन राउंड इज द सेम एंड द पाथ टेकन इन एव्हरी ऑसिलेशन और एव्हरी राउंड इज द सेम देन द मोशन इज कॉल्ड एज पिरियॉडिक मोशन. म्हणजे प्रत्येक राऊंडला जी घेतलेली मोशन असते अशा मोशनला आपण काय म्हणतो बघा पिरियॉडिक मोशन. फॉर एक्झाम्पल मोशन इन ऑफ अ पेंडुलम. पेंडुलम मध्ये असलेली मोशन त्याला काय म्हणतो आपण पिरियॉडिक मोशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड. पहिला क्वेश्चन आहे बघा विच टाइप ऑफ मोशन आर सीन इन बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय. बघा द मोशन ऑफ द विंग्स ऑफ द बर्ड्स इज ऑसिलेटरी मोशन इफ द बर्ड इज फ्लाइंग इन अ स्ट्रेट लाइन इट्स मोशन इज लिनियर मोशन. इफ द बर्ड इज नॉट फ्लाइंग इन अ स्ट्रेट लाइन द मोशन वुड बी रैंडम मोशन. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन राइट इन डिटेल अबाउट युअर एक्सपीरियंस ऑफ वेरियस टाइप्स ऑफ मोशन व्हाइल राइडिंग अ बायसिकल ऑन अ रोड. याचा आंसर आहे बघा व्हेन आय स्टार्ट सायकलिंग द स्पीड ऑफ माय सायकल गोज ऑन इनक्रीजिंग फॉर सम टाइम. इफ ड्यूरिंग दिस टाइम आय एम मूव्हिंग इन अ स्ट्रेट लाइन द मोशन इज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आफ्टर सम टाइम आय एम सायकलिंग ॲट अ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग द स्ट्रेट रोड दिस इज युनिफॉर्म लिनियर मोशन. व्हेन आय टर्न अराउंड अ कॉर्नर द मोशन इज नॉन लिनियर इट कॅन बी अ पार्ट ऑफ सर्क्युलर मोशन. व्हाईल सायकलिंग थ्रू द क्राऊड I have the change the direction of a cycle every now and then to avoid two people coming in the way. This type of motion is random motion. The motion of the pedals and the wheels is a circular motion. Thank you for watching. Please like, share and subscribe our channel for more videos on mass emissions. Thank you.